विस्ताराने बातम्यांकडे वळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त जागांची मागणी काँग्रेसनं आज पुन्हा एकदा फेटाळली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केवळ जागांची अदलाबदली होऊ शकते असं म्हटलंय. त्याचवेळी जागा वाटपाची चर्चा दिल्लीत केंद्रीय नेत्यांनी करण्याच्या एनसीपीच्या सूचनेचं मात्र काँग्रेसनं स्वागत केलंय. समाजवादी पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आलेले नवापूरचे विद्यमान आमदार शरद गावित यांच्यासाठी ती जागा सोडण्यासही माणिकरावांनी स्पष्ट नकार दिला आहे. नाही तर कुठल्या आधारावर जागा वाढून द्यायच्या आणि कुठल्या जागा त्यांना काढून द्यायच्या हा मोठा बिकट प्रश्न असतो आणि तसं शक्यही नाही. आणि अशा पद्धतीनं चर्चा करायची असली तर मग एक्सचेंजच्या संदर्भात होऊ शकते. डॉक्टर गावित हे मंत्री होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे बंधू त्या ठिकाणी उभे राहतात आमच्या एका नेत्यांच्या विरोधामध्ये आणि फक्त 1000-1500 मतांनी तो त्या ठिकाणी प्रभावत होतो आणि परत त्याला आता काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये घेणं शेवटी त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे की कोणाला पक्षामध्ये घ्यावत नाही घ्यावत. परंतु ती जागा काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाची यावेळेला ती जागा लढवेल. लोकसभा निवडणूक